हेलो स्टूडेंट्स, नेक्स्ट टॉपिक जो आपण डिस्कस करणार आहोत डायलेक्ट्रिक्स या चैप्टर मध्ये तो आहे इलेक्ट्रिक फील्ड एंड डायलेक्ट्रिक मटेरियल. इलेक्ट्रिक फील्ड इन ए डायलेक्ट्रिक मटेरियल, त्यासाठी जे पोलार आणि नॉन पोलार मटेरियल आहेत किंवा पोलार आणि नॉन पोलार डायलेक्ट्रिक मटेरियल्स आहेत ते मटेरियल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये पोलार डायपोल मुवमेंट कशा पद्धतीने क्रिएट होते, पोलरायझेशन कशा पद्धतीने फिनॉमिना जो आहे तो घडतो, हे सगळं जे आहे ते लास्ट टॉपिक मध्ये लास्ट लेक्चर मध्ये आपण शिकलेलो आहोत. ती लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ते एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला हा टॉपिक जो आहे तो खूप सोपा जाईल. ओके, आता इथे दिलेला आहे इलेक्ट्रिक फील्ड इन ए डायलेक्ट्रिक मटेरियल, म्हणजे डायलेक्ट्रिक फील्ड डायलेक्ट्रिक मटेरियल मध्ये इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट होते का आणि जर होत असेल तर ती किती असते. ओके, आता आपण काय बघितलं की एक मटेरियल जर घेतलं तर आणि ते जर डायरेक्ट्रिक मटेरियल आपण एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं, जे एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे ई झिरो, मी इथे एक्स्टर्नल लिहिते, तर काय होतं की निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते एका सर्फेसवर इंड्यूस होतात आणि पॉझिटिव्ह चार्जेस एका सर्फेसवर इंड्यूस होतात. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे निगेटिव्ह चार्जेस या सर्फेसवर इंड्यूस होतील, पॉझिटिव्ह चार्जेस या सर्फेसवर इंड्यूस होतील, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय की ई झिरोची डायरेक्शन जी आहे ती आहे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला, जी एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे, आणि इथे जे चार्जेस सर्फेसवर आलेले आहेत ते निगेटिव्ह चार्जेस या डायरेक्शनला आहेत आणि पॉझिटिव्ह चार्जेस या डायरेक्शनला आहेत. म्हणजेच याचा अर्थ इथे इंड्यूस्ड चार्जेसमुळे कोणती तरी इलेक्ट्रिक फील्ड तयार होते आणि ती इलेक्ट्रिक फील्ड कुठून कुठे आहे तर पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह डायरेक्शनला आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह डायरेक्शन. मग पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह डायरेक्शनला जी आतमध्ये असणारी ही इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, ती इलेक्ट्रिक फील्ड काय असणार आहे, मी इथे लिहिते ही इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे इंड्यूस्ड चार्जेस. ओके, दिस इलेक्ट्रिक फील्ड इज ड्यू टू द इंड्यूस्ड चार्जेस. बुक मध्ये ती ई डॅश ने दाखवली आहे, तेव्हा आपण ई डॅश घेतो इथे ई बार डॅश किंवा ई डॅशचा बार इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड. आता टोटल इफेक्ट काय होणार आहे, नेट इफेक्ट, नेट इफेक्ट असणार आहे याचा ई नेट इज इक्वल टू एक आहे पॉझिटिव्ह डायरेक्शन आणि एक आहे निगेटिव्ह डायरेक्शन, म्हणजे एक प्लस आणि एक असेल मायनस, म्हणजेच ई झिरो बार एक्स्टर्नल मायनस ई इंड्यूस्ड डॅश. ओके, ती मायनस करायची आहे त्यामधून, हा काय आहे नेट इलेक्ट्रिक फील्ड, ई झिरो मायनस ई डॅश बार इज इक्वल टू ई वन नेट इलेक्ट्रिक फील्ड. प्रॉब्लेम मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, दोन इलेक्ट्रिक फील्ड, एक इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस झालेली त्याची व्हॅल्यू दिलेली असेल, दुसरी इलेक्ट्रिक फील्ड जी एक्स्टर्नल असेल त्याची व्हॅल्यू दिलेली असेल, आणि नेट इलेक्ट्रिक फील्ड जी डायलेक्ट्रिक मटेरियलची असेल ती तुम्हाला विचारली जाईल. नेट इलेक्ट्रिक फील्ड डायपोल डायलेक्ट्रिक मटेरियल मधली टोटल किती असेल या आणि या दोघीची ऍडिशन, आणि पण हा आहे प्लस डायरेक्शनला हा आहे मायनस डायरेक्शनला, त्यामुळे ऍक्च्युली ऍडिशन नव्हता, इथे काय तर मायनस साईन. ओके, हा पार्ट छोटासा आहे तेवढा लक्षात ठेवा. आता फक्त यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय की ज्यावेळी डायलेक्ट्रिक आपण कुठल्याही एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस करतो त्यावेळी ऍक्च्युली काय होतं की त्या डायलेक्ट्रिक मटेरियल मध्ये तयार झालेल्या इंड्यूसर चार्जमुळे टोटल इलेक्ट्रिक फील्ड डिक्रीज होती. इथे लक्षात येत असेल तुमच्या की एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड मग नेट इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती कमी झालेली आहे कारण इंड्यूस चार्जचा इफेक्ट आहे, म्हणजेच याचा अर्थ नेट इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती लहान आहे कुणापेक्षा ई एक्स्टर्नल पेक्षा. ओके, जी एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे त्यापेक्षा ही लहान आहे, लगेच दिसून येते इथे की जास्त आहे, यातून ही वजा केल्यानंतर मग आपल्याला नेट इलेक्ट्रिक फील्ड मिळणार आहे. मग हा जो रेशियो असणार आहे ई एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड जी असणार आहे ती याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे ई नॉट एक्स्टर्नल डिवायडेड बाय ई नेट. ओके, टोटल नेट इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू सम फॅक्टर, किती पटीने जास्त आहे तर तो फॅक्टर जो आहे त्याला म्हटलं जातं के. ओके, हा के म्हणजेच काय, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. या के ची व्हॅल्यू मोस्ट ऑफ द टाइम्स ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या क्वेश्चन मध्ये विचारली जाते, नाही विचारली तर फॉर्म्युला विचारला जातो. इथे ई एक्स्टर्नल किंवा ई नॉट डिवायडेड बाय ई इज इक्वल टू काय आहे के, हे डायलेक्ट्रिक मटेरियल मधली डायपोल मुवमेंट इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि ही एअर मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे किंवा ज्या वेळेस कुठलंही मटेरियल तिथे प्रेझेंट नसतं त्यावेळेसची ही एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. हे अशा पद्धतीने देण्याच्याऐवजी बऱ्याच वेळेस के इज इक्वल टू ई नॉट बाय ई अशा पद्धतीनेही दिलं जातं. ई म्हणजे मटेरियलची किंवा डायलेक्ट्रिक मटेरियलची इलेक्ट्रिक फील्ड, मटेरियल मधील इलेक्ट्रिक फील्ड, आणि ई नॉट म्हणजे इन एअर असणारी इलेक्ट्रिक फील्ड किंवा ज्यावेळेस एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड असेल कुठलंही मटेरियल प्रेझेंट नसेल ती इलेक्ट्रिक फील्ड, आणि हा के म्हणजे काय आहे तर तो आहे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. दुसरा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन म्हणजे व्हॉट इज द युनिट ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही इलेक्ट्रिक फील्ड आहे त्यामुळे
ही क्वांटिटी जी आहे ती काय आहे युनिटलेस. ओके, के जो आहे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट तो युनिटलेस असणार आहे. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जास्त असते कारण ही जी आहे ती रिड्यूस झालेली आहे इंड्यूसर इफेक्ट मुळे. आणि तो किती फॅक्टरने कमी आहे ती तर के फॅक्टरने कमी आहे. ई झिरो ही ई पेक्षा के फॅक्टरने जास्त आहे म्हणजे डायलेक्ट्रिक मटेरियलची के फॅक्टरने कमी आहे व्हॅल्यू. या गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवा. आणि इथे के हा ऑलवेज ह्यावरूनच लक्षात येईल ई नॉट मोठा आहे म्हणजे के इज ऑलवेज ग्रेटर दॅन वन. हे महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत ज्यावर क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह सॉरी ज्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. ओके, नेक्स्ट टॉपिक जो आपण कंटिन्यू करतोय तो आहे इलेक्ट्रिक पोलरायझेशन वेक्टर. इलेक्ट्रिक पोलरायझेशन फिनॉमिना आपण एका लेक्चर मध्ये डिस्कस केलेला आहे की ज्यावेळी आपण डायलेक्ट्रिक मटेरियल हे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवतो त्यावेळी त्या डायलेक्ट्रिक मटेरियल मध्ये चार्ज इंड्यूस होतो. आणि तो समजा ही जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असेल तर चार्ज जो इंड्यूस होणार आहे तो अशा पद्धतीने आहे की एका सर्फेसवर निगेटिव्ह चार्ज आणि दुसऱ्या सर्फेसवर पॉझिटिव्ह चार्ज. आपण इथे दाखवतोय की इंड्यूस झालेला जो निगेटिव्ह सर्फेस जो एका सर्फेसवरील चार्ज आहे तो आहे मायनस क्यू डॅश आणि दुसऱ्या सर्फेसवरील चार्ज जो आहे तो आहे प्लस क्यू डॅश. आणि आपल्याला माहितीये की डायपोल मुवमेंटची जी डायरेक्शन असते ती निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असते त्यामुळे डायपोल मुवमेंट किती आहे इथे पी. ओके, आता आपल्याला काय काय माहिती आहे की हा जो फिनॉमिनन आहे डायपोल मुवमेंट तयार होण्याचा त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक पोलरायझेशन. मग आता आपण या टॉपिक मध्ये काय बघणार आहोत की इलेक्ट्रिक पोलरायझेशन व्हेक्टर म्हणजे काय. ओके, ही क्वांटिटी काय आहे व्हेक्टरची क्वांटिटी काय आहे. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जे माहिती आहे ते आपण लिहूया की डायपोल मुवमेंट म्हणजे काय असते. तर डायपोल मुवमेंट मॅग्निट्यूड घेऊयात आपण. डायपोल मुवमेंट म्हणजे क्यू इन टू डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस. एका कुठल्याही चार्ज मॅग्निट्यूड आपण घेतो आणि इथे चार्जचं मॅग्निट्यूड काय आहे क्यू डॅश इन टू डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस. डायपोलच्या बाबतीत आपण बघितलं प्लस क्यू असेल मायनस क्यू असेल ही झाली डायपोल मोमेंटची डायरेक्शन. त्या दोन्ही मधलं डिस्टन्स झालं डी. तसं आता आपण एक स्लॅब घेतलाय. ओके, एक ट्यूब कन्सिडर करा किंवा स्लॅब कन्सिडर करा मटेरियलचा ज्यामध्ये चार्ज इंड्यूस झाले एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आणि तो किती थिकनेसचा आहे तर टी ही त्याची थिकनेस आहे त्या स्लॅबची. त्या स्लॅबची थिकनेस टी असल्यामुळे त्याच्या दोन फेस मधला डिस्टन्स किती आहे ते जिथे चार्ज इंड्यूस झालाय त्याच्यामधला डिस्टन्स किती आहे टी आहे. म्हणजेच याचा अर्थ डायपोल मोमेंट किती आली क्यू डॅश इन टू टी. ही काय आहे डायपोल मुवमेंट. ओके, डायपोल मुवमेंट. ओके, आता आपल्याला काय माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ द स्लॅब किती असणार आहे व्हॉल्यूम. समजा जर मी असं तुम्हाला सांगितलं की याचा एरिया जो आहे सर्फेसचा तो एरिया आहे ए. तर ए इंटू ही हाईट. हाईट किती आता इथे ही म्हणजे थिकनेस याची. हॉरिझॉन्टल लेंथ किती आहे टी. म्हणजे एरिया इंटू टी हा काय असणार आहे याचा व्हॉल्यूम. एरिया टू टी टी इथे काय आहे थिकनेस आहे बरं का थिकनेस. ओके, आणि आता मी तुम्हाला डिफाईन करते इलेक्ट्रिक पोलरायझेशन व्हेक्टर. इलेक्ट्रिक पोलरायझेशन व्हेक्टर इज द नेट इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द डायलेक्ट्रिक मटेरियल. नेट इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट, नेट इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल. नेट इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट किती आपली क्यू डॅश इंटू टी आणि व्हॉल्यूम आहे ए टी. मग हा जो पोलरायझेशन वेक्टर आहे तो सेम सिम्बॉलने दर्शवला जातो. हा कॅपिटल पी आहे. बुकमध्ये असा दिलेला नाहीये. थोडासा बुकमध्ये कन्फ्यूज होतं स्मॉल पी आणि कॅपिटल पी मध्ये. त्यामुळे तुम्हाला लक्षात यावं की पोलरायझेशनचा वेक्टर कोणता आहे म्हणून मी या ठिकाणी हा सिम्बॉल दाखवलेला आहे. पी नेट डिवायडेड बाय व्ही. आणि पी नेट किती आहे पी नेट इज क्यू डॅश टी डिवायडेड बाय ए. ओके, एरिया इंटू थिकनेस आणि इथे आहे चार्ज इंटू मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज इंटू थिकनेस. टी ला टी काय झाला कॅन्सल झाला. म्हणजेच याचा अर्थ पोलरायझेशन काय आलेला आहे इंड्यूस्ड चार्ज पर युनिट एरिया. या पर युनिट एरियावर किती चार्ज इंड्यूस झालाय ती क्वांटिटी जी आहे तिला इलेक्ट्रिक पोलरायझेशन वेक्टर असं म्हटलं जातं. याचं इलेक्ट्रिक पोलरायझेशन वेक्टरचं युनिट जे आहे ते आहे कुलोम पर मीटर स्क्वेअर. कुलोम पर मीटर स्क्वेअर एक ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे. एक ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे या फॉर्म्युल्यासाठी इंड्यूसर चार्ज पर युनिट एरिया इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक पोलरायझेशन वेक्टर. दुसरा ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असणार आहे या फॉर्म्युल्यासाठी नेट डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक पोलरायझेशन वेक्टर. आणि तिसरा जो ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन आहे तो या युनिटसाठी आहे की जे युनिट आहे कुलोम पर मीटर स्क्वेअर. ओके, युनिट असणार आहे याचं कुलोम पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, आता याची डायरेक्शन काय असते तर
इलेक्ट्रिक पोलरायझेशनची डायरेक्शन जी आहे ती इंड्यूस्ड चार्जेस साठी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असणार आहे, कारण इथे एकच वेक्टर आहे, बी हा वेक्टर नाहीये, व्हॉल्यूम इज नॉट अ वेक्टर. सो हियर इज अ सिंगल वेक्टर पी, त्यामुळे पी ची जी डायरेक्शन असणार आहे तीच डायरेक्शन कोणाची असणार आहे, इलेक्ट्रिक पोलरायझेशनची असणार आहे. मग इलेक्ट्रिक पोलरायझेशनची डायरेक्शन काय झाली, जर तुम्ही अशा पद्धतीने काढलं तर इलेक्ट्रिक पोलरायझेशनची डायरेक्शन जी आहे ती काय झाली, सेम ऍज द डायरेक्शन ऑफ डायपोल मोमेंट. म्हणजे इलेक्ट्रिक पोलरायझेशनची डायरेक्शन पण काय झाली, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. फक्त दोन गोष्टी इथे महत्वाच्या आहेत की इलेक्ट्रिक पोलरायझेशन व्हेक्टर हा कुणामुळे आहे, तर इट इज ड्यू टू इंड्युस्ड चार्ज, ड्यू टू इंड्युस्ड चार्ज. आणि इंड्युस्ड चार्ज कशामध्ये तयार होतात, डायलेक्ट्रिक मटेरियलमध्ये. मग जर आपलं पूर्णपणे एअर असेल, तिथे कुठलाच डायलेक्ट्रिक मटेरियल जर प्रेझेंट नसेल, तर याचा अर्थ तिथे इलेक्ट्रिक पोलरायझेशन व्हेक्टरची किंमत किती असणार आहे, झिरो. कारण जर डायलेक्ट्रिकच नाही, डायलेक्ट्रिक मटेरियल जर अपसेट आहे, तर याचा अर्थ इंड्युसर चार्ज काय असणार आहे, अपसेट असणार आहे. आणि इंड्युसर चार्ज पण जर अपसेट असतील, तर याचा अर्थ इलेक्ट्रिक पोलरायझेशन व्हेक्टर पण अपसेट असणार आहे. जर हे ऍबसेंट असेल तर हे ऍबसेंट असेल, हे ऍबसेंट असेल, तर याची व्हॅल्यू पण काय असणार आहे, झिरो. म्हणजेच याचा अर्थ की व्हॅक्युम मध्ये इलेक्ट्रिक पोलरायझेशनची किंमत किती असणार आहे, झिरो असणार आहे. ओके, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. थांबूयात आपण या ठिकाणी.